ओ कौन है का करत? कुछ नहीं चाहिए, आगे जाओ। एले बारके तू वर्गणी मागतो का उरले जेवण मागतो? चल मागे। एले वर्गणी कशी मागतो तुला माझे काय कटकटे दारावर? काकी आम्ही वर्गणी मागायला आलोय। कसली वर्गणी? कसली काय? अहो गणपतीची वर्गणी। दरवर्षी कसली रे वर्गणी मागता? अहो काकू गणपती दरवर्षी येतो, त्याला आम्ही तरी काय करणार? दात काढायला काय झालं हे गे? अरे थोबाड काय बघताय, घ्या ना। नाही नाही चालणार। का चांगली आहे नो? नाही नाही काकू, या वर्षी पासून कमीत कमी 101 रुपये आकडा ठरलाय वर्गणीचा, आणि सगळ्यांनी दिलेत बरं का? हो 101। 10 दिवस काय गाव जेवण घालणार आहात? हो द्या ना आता काकू, काय कटकट करताय? अजून मार्केट फिरायचंय। मिळणार नाही, महागाई किती वाढली आहे म्हणून तो वर्गणी वाढून मागतोय ना। काय काय झालं? काही नाही हो, ही पोरं गणपतीची वर्गणी 101 रुपये मागतायत। काम धंदा करायला नको, घरदार नाही, जबाबदारी नाही, सण आले की आले भीक मागायला दारोदार, उपट सुंबे कुठले। वर्गणी आमच्याकडनं घेता आणि खाली गणपतीच्या नावाखाली दारू ढोसता, हा डीजे लावून मिरवणुका काढता, रस्त्यात अंग विक्षेप करून नाचता, आणि तो स्पीकर मेला दिवस रात्र कोकलत असतो। अहो घरात बोलताना सुद्धा घसा फाडून बोलावं लागतं। आणि करमणुकीचे कार्यक्रम काय करता? हा तमाशाचा फड आणता आणि नाटव्या नाचवता। हे कोणाच्या जीवावर? आमच्याच पैशावर ना। पैसे काय झाडायला लागलेत? अगं देऊन टाक, नाहीतरी पुढच्या वर्षी कुठे येणार आहेत मागायला? शेवटचं वर्ष आहे चाळीच्या गणपतीचं। अरे तुमचे 100 रुपये। हॅलो कोण ग? काय बोलला तुम्ही पोरांना? उपटसुंभ काय करणार आहेस? उपटसुंभ वहिनी सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता डायरेक्ट मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता परत कामावर जातात। उपटसुंभ वहिनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत न येताना, तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो। तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्ती समोर प्रसाद चढवतो। तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी। उपट सोपं 50 रुपये वर्गणी देता आणि त्याची आम्ही दारू पितो असं म्हणता? क्वार्टरचं रेट तरी माहितीत काय? घोरपडे गणपतीच्या 10 दिवसात एक तरी मुलगा प्यायला दाखवा, घोरपडे तुमच्या डेंगे काढून जाईल मी। जाऊ दे आईला तुमच्याशी बोलण्यात काय, तुम्हाला काय पडले गणपतीची? गणपती आला काय आणि गेला काय? फक्त डुंगऱ्याला पाहून पळत या आरतीचा मान घ्यायला। इथे तुझे 100 रुपये, तुमच्या 100 रुपयाची भीक ना लागली आमच्या गणपतीला। आणि ही पोरं आहेत ना, ही वर्गणी मागायला येतात, भीक नाही मागायला येत तुमच्या दारात। एकच सांगतो घोरपडे, आजपासून चाळीच्या गणपतीशी तुमचा संबंध संपला। मंडपाच्या आसपास जर दिसलात ना, माझा घो घोरपडे तंगड्यात तोडून गळत बांधले। ए मी शेट्टीकडे मागून बघू का पैसे? तुला काय घंटा देणार तो पैसे? एक तर अशा दांड्या मारतेस तू। मी काय म्हणतो म्हणे, शेजारच्या चाळीतला गण्या माझी बाईक घ्यायला तयार आहे। 8,000 बोलला होता, अजून घासाघीस केली तर 10 नक्कीच देईल, काय बोलतो? माझी सायकल विकू? ये कपडे बारक्या, ये म्हण्या। मी काय म्हणतो आपण ते बँकेकडून लोन मिळून घेतलं तर? तसे पण नाही काय ते आयटम लोक फोन करतात, लोन घ्या लोन घ्या लोन घ्या। चौचाळीस का तू? फालतू बडबड करतो, किती आपटली ना तरी काही फरक नाही पडणार यार। ए तू कपडा, ए श्रावण बाळ इकडे 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 इकडे। काय मित्रा पकड रे, आहेस कुठे तू? का ऑफिसला निघाल? हो रे, वर्गणी दिली आम्ही ऑलरेडी। काय सांगतोस, वर्गणी दिली आणि चाळीत सत्कार करायचा तुमचा? सोचे बाळा, वर्गणी दिली म्हणजे सगळं नाही झालं, काम कोण करणार? बाबा तुझे हा, आणि हा गणपती आहे ना, हा चाळीचा आहे, आपला आहे, माझ्या घरचा नाही। काय नाही रे मान्या भाई,
साला घर में राम आणि गली में श्याम ये तू अपना घाट्या तुला पुरी पटत नाही त्याचा घ्याच्यावर काढतो काय चायला तू गबरेच होजे गबस तुम्हाला माहित नाही आपल्या चाळीचा इम्रान हाशमी येतो त्या दिवशी तो ऍटमला कसला किस करवता है ना करवता मने कोणाला माहित नाही यार कळलं तर लोचा होईल जाम लोचा होईल ना मग उद्यापासून याच इकडे काम करायला कळलं ना हा आलोस तरी पण बॉस खूप खडूस आहे माझा सुट्टीच देत नाही मग दांडी मारना घंटी आहे तो आपल्या नाक्यावरचा डॉक्टर कोण रे नलावडे त्या डॉक्टरकडे जायचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि काम करायला यायचं उद्यापासून होय चल चले इम्रान रोजे बनवतो आपल्याला म्हण्या त्या गोडबोले मिठाईवाल्याचा फोन आला होता त्याने भेटायला बोलवलं भेटू ना मग चला चले काम कर चल 25 वर्ष झाली आमच्या दुकानाला क्या बात पण कधी खोटा धंदा केला नाही क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज एवढंच काय तिकडे माधुरीकडे सुद्धा आमच्याच बाकरवाड्या आणि पुरणपोळ्या जातात काय सांगताय जाऊ दे तर आपण आता मुद्द्याचं बोलूया मी 2 लाखांची देणगी द्यायला तयार आहे पण त्यासाठी माझी एक अट आहे कोणती अट आमची फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्या गणपतीचा ऑफिशियल प्रसाद म्हणजे आमचा एक स्पेशल पॅक असेल आमचा एक स्टॉल तुमच्या चाळी बाहेर लागेल दुसरा कोणताही प्रसाद तुमच्या गणपतीला चालणार नाही मान्य आहे आमका मान्य नाही 2 लाख रुपये मिळाले गणपतीसाठी किती 2 लाख अरे पण दर्शनासाठी लोकांची लुबाडणूक होत आहे नाही मी काय म्हणतो हा गोडबोल्या एवढं सगळं करतोय पण नेमकी प्रसादाची किंमत काय असणार आहे हो गोरपडे तुम्ही तर बोलूच नका साधी 100 रुपये वर्गणी देताना फाटते यांची चला परब यांच्या कुठे नादाला लागतं चला तुम्ही चला चला या आजकालच्या पोरांचा जा काय चालला ना तर आपणा पटणार नाही बाबा हो काका माफ करा तुम्हाला पटो नतर न पटो हे असंच होणार अरे पण रुपया कोणत्या हिरोईनला आणायचं आपण हिरोईन नाही रे आपली त्या फिल्मी मुलांची काय घंटा ओळख बिळख नाही काय बोलला हा म्हणे येडा झाला काय तू अरे तुला माहित नाही अरे पिक्चरवाले लोक आता पिक्चरवाले अरे पैसा भेटला ना का कुठे पण येतात कुठे पण हा सुपारी बोलता चला सुपारी तू फक्त पैसा फेक प्रेम चोपडा हिसाब रॉकडा शीला शीला की जवानी आय डू सेक्सी फॉर यू कॅटरीना तुझी मावशी लागते काय नंतर काय कॅटरीनाला आणले अरे आपला गणपती मराठी आहे मराठी हिरोईन आठवा ना थांब 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 ए मी काय बोलतो अलकाताई ना बोलूया तिच्या आईला नाही रे आपण त्या हिला बोलवूया सई दामनकर नाही रे सई नाही अरे सोनाली कुलकर्णी रे अरे ती नाही रे ती याच्यामध्ये नाही काय अरे ममता ममता कुलकर्णी ममता ममता नाही रे अरे ती रे ती तुला क्रांती रेडकर म्हणायचंय का बोलवायला काय लोचा नाही यार पण आता ती येणार म्हणजे सॉलिड पैसा घेणार आणि एवढा पैसा आणायचा कुठून काय म्हणे मोर्या 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 मोर्या